नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले होते फवारणी झालेली नव्हती. पोळ्याच्या अमावश्याच्या जे अगोदर अमावश्याच्या नंतर जे काही फवारणी आपल्याला करायची असते ते काही फवारणी झालेली नव्हती. आणि काल आपण फवारणी केलेली आहे तात्काळ. पहिल्या दिवशी जो आपण व्हिडिओ टाकलेला होता शेतकरी मित्रांनो, की आपली पराठी रोगीत पडत आहे, पराठीचं जर पान पलटून पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारे भुरकट करायच्या असे कीटक दिसतात, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा, तर असे पिवळसर डाग पडत होते आपल्या पराठीवर. तर तात्काळ एक काल फवारणी केलेली आहे आपण शेतकरी मित्रांनो. तर ते फवारणी केली आहे आपण, बघा तुम्हाला औषधीचं नाव सांगतो, फॉस्किल फवारले, फॉस्किल मोनोक्रोटोफॉक्स 36 प्रतिचं एस एल आय कीटकनाशक आहे ही कीटकनाशक. आणि दुसरा आहे इमान, इमान आहे अळीनाशक आहे शेतकरी मित्रांनो अळीसाठी. आणि तिसरं फवारलं आपण आसाटॉप पावडर आहे. तर अशी फवारणी घेतलेली आहे आपण काल. आणि वातावरणही पॉश होतं, कालचं पाणी आला नाही आहे. आपली कालची फवारणी सक्सेसफुल झालेली आहे. आता रिझल्ट येण्याची वेळ आहे, 4 दिवसांनी आपल्याला रिझल्ट मिळेल, चांगला रिझल्ट मिळेल. म्हणजे तात्काळ रिझल्ट मिळत नाही. तर काल फवारणी झालेली आहे आपली दुसरी फवारणी शेतकरी मित्रांनो ही. तर तुम्ही ही फवारून टाका, तर रिझल्ट आल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणारच आहोत शेतकरी मित्रांनो. तर आज काल फवारणी झाल्यावर आज पराठी बघा थोडीशी वेगळी दिसत आहे, कारण की इथून फवारणी केलेली होती, 24 घंटे झालेले आहे. 24 घंटेनंतर काही ना काहीतरी आपले जे तुडतुडे असतात, थिप्स असतात, पांढरी माशी, ते अशी म्हणजे झाड हलवल्यावर उडत नाही आहे शेतकरी मित्रांनो. तर निश्चितच आपल्याला रिझल्ट मिळेल. आणि आपण जे मागील खात दिलं होतं, आता पाणी आला, खातही भेटायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण काल फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही कोणती फवारणी केली? तर काल दिवस झाले होते याला 76 दिवस, पकडून घ्या शेतकरी मित्रांनो, 76 दिवस झाले आपल्या कॉटनला, कारण की 23 जूनची पेरणी आपली, 23 जून, कमी जास्त होऊ शकते. तर हे पोझिशन आहे आपली पराठीची. तर तुम्ही कोणती फवारणी केली तर नक्की कमेंट करून सांगा, काय रिझल्ट मिळाला तुम्हाला, काय नाही, कोणती औषध फवारली, तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपणही नेक्स्ट टाईम तेच औषध फवारणी करूया. तर आता तर 24 घंटे झाल्यानंतर पराठी हिरवी गार दिसत आहे आज, कारण की जसजशी जमीन आवरणार तसतशी पराठी हिरवी पडणार आणि वाढ पण होणार. आणि खात पण भेटायला सुरुवात झालेली आहे आता, म्हणजे खात दिल्याबरोबर खात काही भेटत नाही, तिथून 20-25 दिवसानं म्हणजे महिन्याभरानं खात ते लागू पडते आपल्या पराठीला. तर अशी कॉटन आहे आपली. आता हे फवारणी केली काल, तर व्हिडिओ आपला अपलोड करायचा राहिलेलाच होता. तर तुम्हाला कशी वाटली आपली व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. हीच फवारला आपलं इमान, इमान फवारला आपण. आणि फॉस्किल म्हणून क्रोटोफॉस 36 प्रतिशत. आणि तिसरं आहे आपलं आसाटा पावडर आहे आपलं. तर आता
नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. आपली पराठी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. 6-5-9 राशी.